ग्लोबल टेंडर मधून मुंबई महानगरपालिकेला लस मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान पुरवठादारांकडून समाधानकारक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. पूर्तता झाली नाही तर येत्या 3 दिवसात ग्लोबल टेंडर गुंडाळावं लागणार आहे. ग्लोबल टेंडरची मुदत याआधी 2 वेळा वाढवल्यानंतर आज निविदा भरण्याची मुदत संपली आहे. अजूनही महापालिकेकडून कागदपत्रांची छाननी सुरूच आहे. अद्याप कोणत्याही पुरवठादाराची निवड झालेली नाही. पुरवठादारांकडून अद्याप समाधानकारक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. पुढच्या 3 दिवसात छाननी प्रक्रिया पूर्ण करून निर्णय घेतला जाईल. मात्र पुढच्या 3 दिवसात निविदा भरलेल्या पुरवठादारांच्या कागदपत्रांची समाधानकारक पूर्तता झालेली नाही तर ग्लोबल टेंडर गुंडाळावं लागणार आहे. आतापर्यंत 9 पुरवठादारांनी निविदा भरलेल्या आहेत. एकाही पुरवठादाराकडून समाधानकारकपणे कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. विठू माऊलीचा गजर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 25 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. मस्सा गावातील बालाजी काळे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीत 10 पोती गांजा दडवून ठेवण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी 4 जणांवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातले 4ही आरोपी फरार झालेत. गांजा तस्करीचा मोठा रॅकेट असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या तरुणाला MIDC पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. MIDC आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 घरफोडी केल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे. नंदकुमार विजय कुक्कुल असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. विनायक नगरच्या मोकळ्या मैदानात सापळा रचत त्याला अटक करण्यात आली. TV स्टार करण मेहराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. करणच्या विरोधात त्याची पत्नी निशा रावळेनं मारहाण केल्याचा आरोप केला आहे. निशानं सोमवारी रात्री करणविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. करण मेहरानं ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत लीड रोल साकारला होता. तसंच बिग बॉस 10 आणि नचबलीएमध्येही तो झळकला होता. जिलेटीन नेणाऱ्या एका गाडीचं टायर फुटून गाडी पलटल्यानं गाडीला आग लागली आणि जिलेटीनचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे रस्त्यावर 10 फुटाचा खड्डा पडलाय. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. नांदेड जिल्ह्यातील भोकरमधून बारडकडे ही गाडी जात होती. पारडी गावाजवळ या गाडीचे मागचं टायर फुटलं. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. कांदे घेऊन जाणारा आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड न भरलेल्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली आणि अपघात झाला. या अपघातात वाहनांनी पेट घेतल्यानं दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत. या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना मनमाड मालेगाव रोडवरील कवळाणे शिवारात घडली. मालेगाव अग्निशमन दल आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. वाहतूक सुरळीत केली. पुरंदर तालुक्यातील अश्विनी वाघोले यांच्या खात्यावर 32,68,085 रुपये जमा झाले. एवढी मोठी रक्कम मिळाल्याचा त्यांना क्षणभर आनंद झाला. मात्र कष्टाचा पैसा मोठा या विचारानं त्यांनी संपूर्ण रक्कम बँकेमार्फत पुन्हा कोला स्लॅलो कंपनीला परत केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीकडून याबाबत साधी विचारणाही केली करण्यात आली नाही. बँकेनं मात्र अश्विनी यांचं कौतुक केलं. सह्याद्रीची उंची म्हणजे